हे जागर काय झालंय, जो सत्य भाऊ आहे एकूण बीमधून एक मराठ्यामध्ये सत्य भाऊ आपल्याकडे आहे ना, ते पहिलं असं. पण आता ह्या नोंदीत काय ज्याची नोंद मिळत त्याचा चुलता पण आला. ते सगळ्यासमोर बोलायचं मागचे ज्यांनी काढले ना त्याचं वेगळे. हे जागर काय झालंय, जो सत्य भाऊ आहे एकूण बीमधून एक मराठ्यामध्ये सत्य भाऊ आपल्याकडे आहे ना. पण ते पहिलं असं. पण आता ह्या नोंदीत काय ज्याची नोंद मिळत त्याचा चुलता पण आला. ते सगळ्यासमोर बोलायचं सारखं नाही. मागचे ज्यांनी काढले ना त्याचं वेगळे. मी आज जरंगे पाटील यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. आणि जरंगे पाटलांनी हे दोन तीन विषय मांडलेले. मराठवाड्यात शिंदे समिती आली पाहिजे, नोंदी सापडल्या पाहिजे, वेगाने काम केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जे काही बलिदान दिलं मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी त्यांना नोकऱ्या त्यांना मदत मिळाली पाहिजे. तिसरी गोष्ट, 2017 जे काही आरटीच्या परीक्षा दिल्या आणि त्याच्यात निवड झाली त्यांना नियुक्ती प्रमाणपत्र दिले पाहिजे. असे 2-4 मागण्या त्यांनी माझ्याजवळ मांडलेल्या आहे. मी निश्चित आता उदय सामंतसाहेबांशी चर्चा केली. समितीसुद्धा लवकर येईल, 1-2 दिवसात समिती येऊन जाईल. त्याच्यानंतर निवड जे झालेले जे मुलं मुली त्याबाबतीतसुद्धा उद्याच उदय सामंतसाहेब हे सी एम साहेबांशी चर्चा करतील, भेटतील आणि त्यांचा प्रश्न कसा निकाली लागेल त्यासाठी ते प्रयत्न करणार आहे. आणि आपल्या बलिदानास जे गेलेले त्यांच्यासाठी, सारथीच्या विद्यार्थ्यासाठी असे जे जे काही मुद्दे जरंगे पाटलाचे हे कसे मार्गी लवकर लागण्यासाठी ते जरंगे पाटलाला विचारला ना, तो त्यांनाच विचारा, त्यांचं मी काय सांगणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.